श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे कार्तिक संकष्टी चतुर्थी तर उद्या आपल्याला आपल्या मुलामुलींसाठी हा एक प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केलात तर आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे तर त्यातून सुटका होईल त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये येणारे अडचणी त्या अडचणीतून त्यांची सुटका होईल अभ्यास असेल नोकरी असेल व्यवसाय असेल तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होईल गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय असतात दुर्वा जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केल्या तर गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होत असते त्यामुळे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्या दोन तरी दुर्वा आपल्याकडनं प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना अर्पण झाल्याच पाहिजे तर याच दुर्वांचा उपाय आपल्याला आपल्या मुला मुलींसाठी कशा पद्धतीने करायचा या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ हा खूप युजफुल आहे आणि सर्वांसाठी अतिशय उपयोगी असा ठरणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गणपतीची सेवा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट तर समाप्त होतातच त्याचबरोबर व्यक्तीच्या बुद्धी धन संपत्ती ऐश्वर सुख यातसुद्धा वाढ होत असते गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वाला विशेष महत्त्व दिलं जातं जोपर्यंत आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करत नाही तोपर्यंत आपली पूजा अपूर्णच आहे असं मानलं जातं गणपती बाप्पा एक असे देवता आहे फक्त त्यांच्याच पूजेमध्ये आपण दुर्वा हा अर्पण करत असतो तर ह्याच दुर्वांचं महत्त्व आणि आपल्या मुलांसाठी याचा काय उपाय आपल्याला करायचा आहे तर ते आपण बघणार आहोत यासाठी तुम्हाला एकवीस दुर्वा लागणार आहे जी तीन बटवाली दुर्वा असते बघा तर त्या तीन बटवाल्या तुम्हाला अशा एकवीस दुर्वा घेऊन यायच्या आहेत दुर्वा या कुठेही आपल्या आजूबाजूला ज्या ठिकाणी खूप गवत असतं बघा तर त्या ठिकाणी आपल्याला मिळून जातील किंवा तुम्ही जर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तिथे सुद्धा दुर्वा विकायला असतात तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकतात जर तुमच्या आजूबाला बाजूला नसतील तर त्यानंतर आता या दुर्वा आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत एकवीस दुर्वा ह्या मुलांसाठी गणपती बाप्पांना अर्पण केल्या जातात सात दुर्वा धनवृद्धीसाठी अर्पण केल्या जातात अकरा दुर्वा आपल्या कामामध्ये यशाची प्राप्ती व्हावी यासाठी अर्पण केल्या जातात दुर्वा अर्पण करत असताना सुद्धा त्यांचं महत्व असतं कोणत्या कामासाठी किती दुर्वा अर्पण कराव्यात याच सुद्धा महत्व हे गणेश पुराणामध्ये लिहिलेलं असतं तर आता याच दुर्वा एकवीस दुर्वा आपल्याला घ्यायचे आहेत किती एकवीस दुर्वा बरोबर मोजून घ्यायच्या आहेत तीन बटवाले आपल्याला दुर्वा घ्यायच्या आहेत आता या अगोदरचे भरपूर मी व्हिडिओ सांगितले तुम्हाला की आपल्याला गणेश बाप्पांचीच उद्या कशा पद्धतीने पूजा करायची आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे जाला या असेल, असेल, ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या एकवीस दुर्वा आहे तर तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातात द्यायच्या आहे मुलगा असेल मुलगी असेल कितीही मोठी असू द्या कितीही लहान असू द्या तर त्यांच्या हातामध्ये आपल्याला ह्या दुर्वा द्यायच्या आहेत अगदी तुमचं बाळ एक महिन्याचं जरी असेल ना तरी फक्त त्याच्या हाताला तुम्ही स्पर्श करा आणि त्यानंतर त्या दुर्वा तुम्ही तुमच्या हातामध्ये जरी घेतल्या तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला ह्या दुर्वा हातामध्ये घ्यायच्या आहेत दोन्ही ओंजळीमध्ये आपल्याला या दुर्वा ठेवायच्या आहेत दुर्वांचं जे देठ असतं तर ते आपल्याला गणपती बाप्पांकडे करायचं दुर्वांचा जो शेंडा असतो तर तो आपल्याला आपल्याकडे करायचा दुर्वा बांधत असताना दोऱ्याचा वापर करायचा नाही दुर्वा बांधताना तुम्ही आ अजून एक दोन एक्स्ट्रा दुर्वा घ्या आणि त्याच दुर्वाने आपल्याला ह्या दुर्वांना बांधायचं आहे लक्षात ठेवा त्यानंतर ह्या ज्या दुर्वांचा देट आहे गणपती बाप्पांकडे आणि जे शेंडा आहे तर तो आपल्याकडे ठेवायचा अशा पद्धतीने ह्या दुर्वा ओंजळीमध्ये ठेवायच्या आहेत ओंजळीमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे गणपती अथर्व शीर्षम मुलांना म्हणता येत असेल तर आवर्जून आवर्जून मुलांना म्हणायला सांगा मुलांना म्हणायला सांगितल्यानंतर गणपती अथर्व शीर्षम तुम्हाला एकदा म्हणायचं आहे किंवा आता मुलं म्हणण्याजोगे नसेल तर तुम्ही मुलांच्या डोक्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आपला उजवा हात ठेवल्यानंतर तुम्हाला गणेश अथर्व पठन करायचं आहे गणेश अथर्व पठन पठण झाल्यानंतर ह्या दुर्वा मुलांकडनं आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत मुलांनाच सांगायचं आहे गणपती बाप्पांना ह्या दुर्वा अर्पण करायला तर कशा पद्धतीने करायचं आहे तर ज्या प्रकारे आपण दुर्वा घेतलेला आहे त्याच प्रकारे त्यांचा जो एक दात तुटलेला आहे बघा तर जे शेंडा आहे तर तो शेंडा पुढे येईल आणि जे देट आहे तर ते मागे जाईल अशा पद्धतीने आपल्याला ह्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत तर या दुर्वा अर्पण केल्यानंतर आपल्याला मुलांसाठी प्रार्थना करायची आहे मुलांच्या बुद्धीत वाढ होऊ दे विकास होऊ दे नोकरीतील अडचणी दूर होऊ देत व्यवसायात प्रगती होऊ दे अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांच्या हातात एकवीस एकवीस दुर्वा तुम्हाला द्यायच्या आहेत दोन मुलांच्या हातात दोन बंडल एकवीस एकवीस दुर्वांची द्यायचे आहे आणि तुम्हाला दोन्ही मुलांसाठी गणपती अथर्वशीर्षम दोनदा म्हणायचं जा, आहे मुलं म्हणणार असेल तर अतिशय उत्तम याने मुलांच्या बुद्धीत खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते पण लक्षात ठेवा फक्त उपाय करायचे नाही मुलांना अभ्याससुद्धा करायला सांगायचा आहे अभ्यास जर आपण मुलांना करायला सांगितला त्यावेळेसच गणपती बाप्पा हे प्रसन्न होतील अभ्यास करा त्यानंतर हे उपाय करा नक्की मुलांच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत जे काही संकट आहे जे काही दुःख आहे तर त्यातून मार्ग निघेल आणि हा उपाय मुलांसाठी अतिशय प्रभावी आहे हा उपाय मी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला मी माझ्या मुलांसाठी करत असते तर मला याचे खूप चांगले फायदे हे होतात तर त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून करा नक्की आपल्याला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ